100% भारतीय जनता पार्टीचा तिसरा उमेदवार हा निवडून येणारा ही काळ्या दगडावरची रेख आहे। सध्या राज्यसभा निवडणुकीवरून राज्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे। राज्यसभा निवडणुकीसाठी आज 10 जून रोजी सकाळी 9 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे। विधानभवनात मतदानाला सुरुवात झाल्यानंतर भाजप आणि महाविकास आघाडीचे आमदार टप्प्याटप्प्याने मतदानासाठी हजेरी लावत आहेत। दरम्यान भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे। 100% भारतीय जनता पार्टीचा तिसरा उमेदवार हा निवडून येणारा ही काळ्या दगडावरची रेख आहे। आत्ताच त्या ठिकाणी मनसेचे राहिले होते तेही त्या ठिकाणी गेलेले आहेत। त्याच्यामुळे आमच्या अपेक्षेपेक्षा त्या ठिकाणी काही मतं आम्हाला जास्त मिळतील अशा प्रकारचा आमचा आत्मविश्वास आणखी वाढलेला आहे। शिवसेनेलाही ते मतदान करू शकतात कारण त्यांना सत्ता महत्त्वाची आहे, परंतु आम्हाला जी मतं मिळायला पाहिजे होती ती मतं आमची इंटॅक्ट झालेली आहेत। त्या व्यतिरिक्त आम्हाला आणखी मतं मिळणार आणि भारतीय जनता पार्टीच गुलाल उधळणार। त्या ठिकाणी 3 च्या 3 खासदार भारतीय जनता पार्टीचे निवडून येणार।